शहर की ताज़ा खबरें देखने के लिए इन बीसीएन न्यूज को यूट्यूब पर लाइक करें, सब्सक्राइब करें, साथ ही बेल आइकन दबाना ना भूलें। ऑडियो क्लिप को लेकर भाजपा नेता दयाशंकर तिवारी ने मंगलवार को साहिल सैयद, मनपा के हेल्थ अधिकारी डॉक्टर प्रवीण घंटावार और एक अज्ञात व्यक्ति के खिलाफ तहसील पुलिस में शिकायत दर्ज की है। उन्होंने अपनी शिकायत में बताया कि 12 जुलाई की शाम कुछ परिचित लोगों ने फोन पर जानकारी दी, एक न्यूज चैनल पर उनके बारे में हनी ट्रैप की न्यूज चल रही है। उन्होंने स्वयं न्यूज चैनल ऑन किया तो एक ऑडियो क्लिप सुनाई दी। उन्होंने घंटावार द्वारा किए गए भ्रष्टाचार के खिलाफ आवाज उठाई। इससे चिढ़कर घंटावार ने साहिल सैयद के साथ मिलकर उन्हें किसी भी तरह फंसाने का आपराधिक षड्यंत्र रचा। इस ऑडियो क्लिप में साहिल एक व्यक्ति से बात करते हुए कह रहा है तिवारी का गेम करना है, घंटावार के खिलाफ बहुत बोल रहा है। इसमें लड़कियों का शौक होने की भी बात कही गई। तिवारी ने अपने खिलाफ रचे गए आपराधिक षड्यंत्र और ऑडियो में की गई बातों से प्रतिष्ठा को ठेस पहुंचाने के लिए तीन आरोपियों के खिलाफ जांच कर सख्त कार्रवाई की मांग की है। 12 तारखेला जवरपास 5 वाजता मला 3-4 फोन आले की भैया एबीपी माझा या चॅनलवर काहीतरी एक ऑडिओ क्लिपिंग चाललेली आहे, त्याच्यात आपला चरित्र हनन करण्याचा प्रयत्न आहे। नंतर जवळपास 5:30 पोलिसाच्या सुमारास एबीपी माझ्याकडनं मला फोन आला की तुमची बाईट हवी आहे, कारण तुमच्याबद्दल काही माहिती आमच्यापर्यंत आलेली आहे। 6:00 बुलेटिनमध्ये एबीपी माझ्याने माझा म्हणणं ऐकून घेतला आणि तेव्हा जे एबीपी माझ्यावर सुरू होता तेवढा ऐकून मला आश्चर्य वाटलं। आश्चर्य याच्यासाठी वाटलं की विद्यार्थी अवस्थेत मला राष्ट्रपतीने पुरस्कृत केलेलं आहे, लोकसभा स्पीकरने सर्वात चांगला यूथ पार्लियामेंटरियन अवॉर्ड दिलेला आहे, रक्षामंत्रीने पुरस्कृत केलेला आहे आणि नागपूर महानगरपालिकेत मागील 20 वर्षापासून मी काम करत आहे। माझं 23वं वर्ष माझ्या नगरसेवकपदाचं। कधी महानगरपालिकेचे जे अभ्यासू नगरसेवक आहे यापैकी माझी गणना केली जात आहे, हे मी स्वतः सांगणं योग्य नाही आहे। मागच्या महानगरपालिकेच्या 20 तारखेच्या सभागृहात मी महानगरपालिकेच्या प्रशासनाच्या विरोधात जवळपास 6-6.5 तास बोललो, त्याच्यात एक घंटावार नावाच्या माणसाबद्दल मी त्याची तक्रार केली आणि त्याच्या कॅरेक्टरपासून सर्व गोष्टींवर भ्रष्टाचारावर मी आवाज उठवली। आणि एबीपी माझ्यावर जेव्हा मी ऐकलं तेव्हा मला माहीत नव्हतं की हे प्रकरण काय आहे। नंतर मी सखोल चौकशी करून जेव्हा मी पोलीस डिपार्टमेंटकडे या सर्व बाबीसाठी गेलो तेव्हा मी जे पूर्ण ऑडिओ ऐकला तो ते आश्चर्यजनक आहे। त्या पूर्ण ऑडिओमध्ये असा नमूद आहे की डॉक्टर घंटावारला दयाशंकर तिवारी त्रास देत आहे म्हणून दयाशंकर तिवारीचा गेम बजाना आहे। आता माझ्यासाठी आश्चर्यजनक होता की महानगरपालिकेत नगरसेवक असताना जर कोणी माणूस भ्रष्टाचार करत असेल, त्याचं आचरण भ्रष्ट असेल, तो सभागृहात विषयाने मांडायचं तर काय पब्लिकमध्ये मांडायचं का? आणि सभागृहात विषय मांडल्यानंतर असे गुंडे हायर करून, ब्लॅकमेलर हायर करून जर कुणाचा चरित्रहनन करण्याचा प्रयत्न करायचा असेल तर हे चुकीची बाब आहे। हे प्रयत्न संपूर्णात आणायला पाहिजे। मी आज पोलीस प्रशासनाला तक्रार दिली आहे की याच्यातनं गेम बजाना आहे म्हणजे काय, मला मारायचं आहे, माझा जीव घ्यायचा आहे, माझे हातपाय तोडायचं आहे, काय करायचं आहे मला नेमकं कळलं नाही। आणि हनी ट्रॅप करायचं आहे म्हणजे काय? आता वयाच्या 57व्या वर्षी या माणसाकडे हनी ट्रॅप करण्याचा प्रयत्न तुम्ही करता, ज्याच्या संपूर्ण आयुष्य चरित्राच्या कामामध्ये गेलेलं आहे, जो माणूस विवेकानंदाचं नाव घेऊन कन्याकुमारी ते नागपूरपर्यंत स्केटिंग रॅली चरित्र निर्माण ते राष्ट्र निर्माण या विषयाला घेऊन करत आहे, त्याचा चरित्रहन करण्याचा प्रयत्न। म्हणून आज मी याच्या नागपूर परिसरातला माझा जो क्षेत्र आहे इथे तहसील पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली आहे पोलिसांकडे आणि याची तपास, सखोल तपास झाली पाहिजे। आणि मी आपल्या माध्यमातून निवेदन करतो की हा जो ऑडिओ आहे हा ऑडिओमध्ये फक्त माझा आणि संदीपजींचं नाव नाही, आमचे महापौरांचंच नाव नाही, तो याच्यात महाराष्ट्राचे गृहमंत्रीचं सुद्धा नाव घेण्यात आलं आहे, एक राजकीय पक्षाचे अध्यक्षाचं सुद्धा नाव घेण्यात आलेलं आहे। एवढंच नव्हे तो महानगरपालिकेच्या गोष्टीवर चर्चा करून डॉक्टर घंटावार यांच्यावर जे एसीबीच्या केस सुरू आहेत त्या प्रश्नांमध्ये न्यायपालिकेवर सुद्धा टीका करण्यात आलेली आहे, ते नकारात्मक टीका करण्यात आली, ते सांगणं योग्य नाही आहे। पण हे सर्व जे बाब आहे हे संदेहास्पद आहे, खेदास्पद आहे। हे दोघांवर ज्यांची वाईस आहे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे
आणि घंटावारचं नाव वारंवार येत आहे म्हणून घंटावारवर सुद्धा कारवाई झाली पाहिजे कारण हा सर्व कट घंटावारने रचलेला आहे असा दिसत आहे. आम्ही स्वतः माननीय फडणवीस साहेबांसोबत बोललो जेव्हा आम्ही पूर्ण ऑडिओ ऐकला तो आम्हाला वाटलं हे लहान बाब नाही आहे खूप मोठी गोष्ट आहे. याच्यात महाराष्ट्राचे गृहमंत्रीचा सुद्धा नाव आहे आणि न्यायपालिकेवर प्रश्नचिन्ह उभा करण्यात आलेला आहे. म्हणून असे प्रयत्न जर गुंड प्रवृत्तीचे लोक करत असतील आणि असा दुष्प्रचार न्यायपालिकाचा सुद्धा पसरत असतील तर याची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि याचा मागे जे कोणी लोक आहे त्या सगळ्यांवर गुन्हे दाखल झाले पाहिजे आणि हा प्रयत्न दुसऱ्यांदा कोणी नाही केला पाहिजे या प्रकारचे गुन्हे दाखल करून त्यांच्यावर सजा दिली पाहिजे असे मी आपल्या माध्यमातून निवेदन करतो. एनबीसी न्यूज के लिए अभिषेक पानसे की रिपोर्ट.